श्री शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक उत्तर दिग्विजय आग्रा सुटकेच्या 351 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित उत्तर भारत कृतज्ञता मैत्री अभियानाचं सोलापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं. श्री गुरु नानक देवजी यांचा 550वा प्रकाश वर्ष प्रारंभ आणि श्री शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक उत्तर दिग्विजय आग्रा सुटकेच्या 351व्या वर्षपूर्तीनिमित्त सशक्त भारत निर्माणासाठी दिनांक 10 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान उत्तर भारत कृतज्ञता मैत्री अभियानाचं आयोजन करण्यात आलं असून छत्रपती शिवराय आग्र्याहून ज्या मार्गानं महाराष्ट्रात आले त्याच मार्गानं सुमारे 200 युवक मोटारसायकलीवर या अभियानांतर्गत निघाले आहेत. आग्रा ते राजगड ही मोटारसायकल रॅली मजल दर मजल करत सोमवारी 10 डिसेंबर रोजी सोलापुरात दाखल झाली. या दुचाकीस्वार मावळ्यांचं भुईकोट किल्ला इथल्या कुस्ती आखाडा इथं जोरदार स्वागत करण्यात आलं. यानिमित्त विशेष स्वागत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह सुजाता धाराशिवकर, मुक्ताई तसंच रेवती धाराशिवकर, श्वेता भनमाने, तन्वी आणि जान्हवी भनमाने, वंदना कामेगावकर आदींनी त्यांचं स्वागत केलं. या अभियानाचे संयोजक संदीप महिंद गुरुजी, शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री गुरु नानक यांच्या प्रतिमेचं महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. याप्रसंगी या अभियानामधील मावळे अमित बडदे, योगेश शिंदे, राहुल माने, बख्तर मांजरेकर, सत्यजित निकम, साधना गोलांडे, कल्पना नाणेकर, ईश्वरी दळवी, राजेश नेलगे आदींची उपस्थिती होती. या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संदीप महिंद गुरुजी यांनी या उत्तर भारत कृतज्ञता मैत्री अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना या माध्यमातून शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जात असल्याचं सांगितलं. तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये आलो, पुन्हा बिदर बसव कल्याण कर्नाटकात गेलो. पूर्णपणे मोहीम वर्तमान महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रवेशली. महाराष्ट्र प्रांताने तिचं स्वागत करावं आणि महाराष्ट्राच्या बाहेर पुढची योजना होईपर्यंत जाऊ देऊ नये अशी जबाबदारी ज्यांनी घेतली त्या सोलापूर नगरीमध्ये आज आगमन झालंय. एकूणच आतापर्यंत 8782 किलोमीटरचा प्रवास 33 दिवसात पार केला गेला. आजपर्यंत छोट्या मोठ्या अशा 93 सभा झाल्या. 91 जिल्ह्यांमध्ये 287 तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र आणि मराठ्यांची गौरवशाली परंपरा पोहोचवण्याचा प्रयत्न या छोट्याशा गटाने केला. दरम्यान शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवराय यांच्या दैदिप्यमान अशा कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना आग्रा सुटकेबाबत आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे प्रकाश टाकला. सेतू माधवराव पगडी म्हणतात 22 शोभ्यांचं राज्य, औरंगजेबाचा वाढदिवस, राजधानी आग्र्याचं शहर, 5 ते 7 हजार राजे रजवाडे मनसबदार यांच्या उपस्थितीमध्ये एक मनुष्य येतो आणि भरदरबारामध्ये औरंगजेबाला ताड ताड सुनावतो आणि पाठ दाखवून जात असताना बोलतो एक वेळा मी मौत स्वीकारू पण अपमान नाही. ही घटना एवढी दणदणीत आणि रोमांचकारी आहे की केवळ मराठ्यांच्या नव्हे या भारत देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद करावी ऐसी ही घटना, याला स्वाभिमान असे म्हणतात. एवढं वर्णन केलं या आग्रा भेटीचं. या प्रसंगी या स्वागत सोहळ्याचे आयोजक महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, तुकाराम मस्के, अमोल शिंदे, भारत बडूरवाले यांच्यासह अन्य मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या स्वागत सोहळ्यानं प्रत्येक जणच भारावून गेला होता. विविध घोषणांनी आसमंत
दुमदुमून गेला होता. गुरुशांत धुत्रगावकर यांनी बहारदार सूत्रसंचालन केलं.